मेळघाटात नेहमीच पाण्याची समस्या पाहायला मिळत आहे. येथे नळ योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले, मात्र दरवर्षी अतिदुर्गम गावांमध्ये पाण्याची समस्या निर्माण होत असल्याने येथील नागरिक जंगलातील डोंगरातून दूषित पाण्याची व्यवस्था स्वतःच करताना दिसतात. नागरिकांना भौतिक सुविधा मिळाव्यात या उद्देशाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जलजीवन मिशन साकार करण्यात आले आहे. जलजीवन अभियानांतर्गत गावकऱ्यांच्या घरापर्यंत नळांची व्यवस्था केली जात आहे, ज्याद्वारे नागरिकांना त्यांच्या घरापर्यंत पाणी मिळावे. मात्र धारणी आणि चिखलदरा तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या जलजीवन अभियान येत्या उन्हाळ्यात मेळघाटात भीषण स्वरूप धारण करणार आहे हे नक्कीच. या योजनेत कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत, मात्र त्याचा लाभ ग्रामस्थांपर्यंत पोहोचतो की नाही हे येणारा काळच सांगेल. धारणी तालुक्याच्या ग्रामपंचायतीअंतर्गत ज्या पद्धतीने जलजीवन मिशन राबविण्यात येत आहे, त्याच पद्धतीने या अभियानांतर्गत गावकऱ्यांच्या घरी नळ पुरवठा करण्याचे काम केले जात आहे. आणि आता गावकऱ्यांना अशी आशा आहे की त्यांना स्वतःसाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी जंगलात आणि डोंगरात भटकण्याची गरज नाही. मात्र मेळघाट जलजीवन मिशन कितपत प्रभावी ठरेल हे येणारा काळच ठरवेल. जलजीवन अभियानांतर्गत मेळघाटातील सर्व ग्रामपंचायतींना विशेष निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या योजनेची देखरेख करण्यासाठी जिल्हा परिषद पाणी पुरवठा या विभागाला जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र हे कामे ग्रामपंचायतकडून नियुक्त करण्यात आलेले ठेकेदार कोणत्याही प्रकारचे अनुभव नसलेले दिसून येत आहे. ही योजना मेळघाटमध्ये येणाऱ्या उन्हाळ्यात एक भयानक रूप धारण करणार हे नक्की. मेळघाटहून शकील अहमद, सिटी न्यूज प्रतिनिधी. पाइप लग रहा तुमको? हमको लगेगा 5-6 10-12 पाइप लगेगा, 10-1 लगता बड़ा पाइप. वो सब तुम लाएंगे क्या? नहीं, हम कहाँ से लाएंगे साहब इतना? किसको लाने का बोल रहा हो? अभी वैसा ठेकेदार लाएंगे करके ऐसा बोल रहा था, लाएंगे क्या मालूम. बोलो बोलो भैया, ठेकेदार लाएंगे करके बोल रहा. अभी किसको बोलो लाने का? अभी हमने फोन लगाया था ग्राम सेवक को, बोला उधर ऐसा करके मैंने बोला उसको, तो अभी दोपहर को आएंगे ना, देखेंगे बोल रहे हो. और इधर का मोहल्ले वाले को पानी थोड़ी चढ़ेंगे, यहाँ से उधर से दूसरा पाइप लेना ना, ये रास्ता खराब हो जाएगा. और उन लोग खोदो बोलता, कैसे खोदेंगे, पूरा रास्ता खराब हो जाएगा. रास्ता भी खोदने का बोल रहा है फिर? तो मैंने बोले नहीं जमता करके बोल दिया, वैसा रास्ता पूरा खराब हो जाएगा. कौन बोले? बुजारा, मतलब एक गांव का. अच्छा, सभी लोग जिसको ना लाया वही बुजारा. हाँ, जिसको ना लाया वही बुजारा. वो बुझा के नहीं दे रहे? हाँ, नहीं दे रहे. किसने बुझाया माजी? हरिराम उन्होंने बुझा के दिया क्या? हाँ. उन्होंने मजूरों ने बुझाया कि तुमने? नहीं, नहीं बुझाया. क्या बोले? तुम ही बुझा देना. तुम ही बुझाना?